टाकळीभान ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंचांसह 8 सदस्य अपात्र, सरकारी जागेतील अतिक्रमण भवले. श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचांसह इतर 8 अशा एकूण 10 सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यानं ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी या 10 सदस्यांना अपात्र ठरवल्याचे आदेश दिल्यानं ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण नामदेव वाघुले यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. राधाकृष्ण वाघुले यांनी अॅडव्होकेट एन टी वाघ यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांचे कोर्टात दाखल केलेल्या अर्जात नमूद केलेले आहे की टाकळीभान ग्रामपंचायतच्या 10 सदस्यांनी सरकारी ग्रामपंचायतच्या व वक्फच्या जागेत अतिक्रमण केलेले असून सरकारी जागेचा बेकायदा वापर व उपभोग घेत असून टाकळीभान ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली बेकायदेशीर असल्यानं त्यांचं सदस्यत्व कायद्यानं अपात्र असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14(3) ची सदस्यांनी निर्हरता दिसून येत असल्यानं कलम 16 प्रमाणे अर्ज दाखल करण्यात आला असून एकूण 10 सदस्य हे टाकळीभान येथील रहिवासी आहेत व ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून विजय होऊन ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत. हे सर्व सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केलेलं असून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अर्जात करण्यात आली होती. या अर्जावर जिल्हाधिकारी यांचे दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदाराच्या वतीनं दाखल कागदपत्र, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे अहवाल तपासून जिल्हाधिकारी अर्जदार यांचा विवाद अर्ज मंजूर करून सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच संतोष उर्फ कान्हा अशोक खंडागळे, सदस्य सविता पोपडबणकर, सदस्य अशोक लालचंद कचे, सुनील तुकाराम बोडखे, सदस्य लता भाऊसाहेब पटारे, अर्चना शिवाजी पवार, कल्पना जयकर मगर, कालिंदा बाबासाहेब गायकवाड, दीपाली सचिन खंडागळे अशा 10 सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरवत असल्याचा आदेश दिला आहे. या आदेशात संबंधितांना प्रस्तुत आदेशाच्या विरुद्ध विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल करण्यास 15 दिवसांचा अवधी देत असल्याचं आदेशात नमूद केलं आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालामुळे आता ग्रामपंचायतीमध्ये फक्त 7 सदस्य शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतवर प्रशासक येणार का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई झालेली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात मोठी खळबळ उडाली असून विरोधी गटात खुशी दिसून येत आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असावेत. त्या प्रतिज्ञापत्राची मूळ छायांकित प्रत आपल्याला मिळावी यासाठी अर्ज दाखल करणार आहे. ते प्रतिज्ञापत्र खोटे असल्यास सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास आपण प्रशासन भाग पाडणार असल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले यांनी सांगितलंय. SRB न्यूज साठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. नमस्कार, मी राधाकृष्ण वाघुले, संस्थापक या मंडळात जिल्हा शिवसेनेचा. या 3 सालापासून सेनेचं काम करतो. तसेच मी टाकळीभानेतील रहिवासी असून टाकळीभानेचे दिनांक 18/1/21 रोजी टाकळीभानच्या ग्रामपती झालेल्या निवडणुकीसंदर्भात 10 लोकांनी सरकारी जागेत अतिक्रमण केलेला होतो आहे. आणि त्या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला 21/8/2021 रोजी. परंतु या निकालाला एक वर्ष होऊन गेलं. हां, जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय दिला पण लेट दिला. हां, त्यामागे बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यावर दडपण आणून निकाल कशा प्रकारे लांबेल याबाबतीत त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. परंतु हा कायदाच संविधानच बाबासाहेब आंबेडकरांचा असं सांगतो की 60 दिवसातच निकाल द्यायला पाहिजे होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी लेट जरी दिला तरी पण चांगला निकाल दिलेला आहे. 1-10 म्हणजे 10 लोक, 2-1 सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्याबरोबर 8 लोक हे या निवडणुकीत अपात्र झालेले आहेत. आणि त्यांना जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसाची मुदत दिलेली अपिला जायला. मी सुद्धा अपिला जाणार आहे. आणि मी त्यांनी जे निवडणुकीमध्ये शपथपत्र करून दिलेलं आहे संपूर्णपणे खोटं शपथपत्र त्यांनी करून दिलेलं आहे. त्या संदर्भात मी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत टाकळीभान यांच्याकडून त्या संदर्भात मी माहिती मागवलेली आहे.
आणि ती मिळाल्यानंतर मी सदरील 1 ते 10 जे अपात्र झालेले सदस्य आहेत त्यांच्याबरोबर शासनाला फौजदारी करण्यास भाग पाडल्याचे राहणार मी. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.